त्याची नोंद मिळाली. त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. आता थोडी राहिलेली म्हणजे झालीच ते सुरू झाला. फक्त आपलं म्हणणं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली, त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय पण त्यापासून मिळालं काय? नुसता तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला. आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा? त्यामुळं आपण आत्ता सावध येतो. गाफील राहणाऱ्याचं आंदोलन फसवतो. हे आंदोलन गाफिलातलं नाही. पाणी का पाण्यात दुधक दूध करतं, एका घवात 2 टुकडे केल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन. त्याचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केलं. ते तेवढं झालं आता, त्याच्यासाठी कौतुक केलं. पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार. तर तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर आहे. इथूनच का झाला म्हणायचं? आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या नमून कसं बघा म्हणायचं? आपण 10 फूट मध्ये काय तुम्हाला 4-5 पावलं पुढे सरकायला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं? म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगावलं, ज्याची नोंद मिळाली. पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का? एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचं निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?